नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप सिरसाट आणि आपल्या जीनियस कोचिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस व्हिडिओ बघितलेले नसतील तर संदीप सिरसाट या नावाने यूट्यूब चॅनल सर्च करून त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून आपल्या ज्या बेसिकच्या ज्या मॅथच्या कन्सेप्ट असणार आहे तर त्या क्लिअर होण्यास मदत होईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अद्यापही केलेलं नसेल तर आपल्या चॅनलच्या खाली सबस्क्राईब नावाचं जे लाल कलरचं बटन दिसतंय तर त्या बटणावरती क्लिक करा. त्यानंतर समोर जो बेल आयकॉन दिसतोय त्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर काय होईल की आपल्या मोबाईलवरती आपल्याला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत चालेल, जेणेकरून आपला अभ्यास पूर्ण कम्प्लीट होईल. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर जीनियस कोचिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म. डिअर स्टुडंट, इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव लर्न अबाउट सेट्स इन दॅट प्रॅक्टिस सेट 1.2, बट नाऊ आय विल बी टीच यू प्रॅक्टिस सेट 1.3. Open your textbook page number 7 and see the Venn diagram. In this Venn diagram, one example has been already given. बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय केलेलं आहे की ए हा सेट दिलेला आपल्याला 1 2 3 4 5. आता हा जर आपल्याला वेन डायग्रामने शो करायचा असेल तर या पद्धतीने आपण त्याला शो करू शकतो. ठीक आहे, जी फिगर जी असणार आहे तर आपण ती बॉक्समध्ये सुद्धा दाखवू शकतो किंवा ओव्हलमध्ये सुद्धा दाखवू शकतो किंवा सर्कलमध्ये सुद्धा दाखवू शकतो. या स्वरूपातल्या ज्या काही फिगर्स असणार आहे तर त्या वेन डायग्राम म्हणून ओळखल्या जातात. बघा यामध्ये याचा जो फाउंडर असणार आहे तो कोण असणार आहे, जॉन वेन असणार आहे. त्याची बेसिक इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे, तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा हा जो सेकंड नंबरचा वेन डायग्राम दिलेला आहे तो आपल्याला काय केलेला आहे, तिथं रेक्टॅंगलमध्ये दिलेला आहे. इथं सांगितलेलं आहे आपल्याला बी इज इक्वल टू एक्स एज दॅट एक्स एक्स इज अ ग्रेटर अँड इक्वल ऑफ -10. ओके, एक्स इज अ ग्रेटर ऑर इक्वल -10 अँड एक्स इज अ स्मॉलर ऑर इक्वल 0 अँड एक्स इज अन इंटेजर्स या स्वरूपात दिलेला असणार आहे. आणि त्याचा जो वेन डायग्राम दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं दिलेला आहे, तो आपण बघू शकता. त्यानंतर बघू आपण की सबसेट्स कशाला म्हणायचं. बघा मित्रांनो, सबसेट हा जो टॉपिक असणार आहे आपला, तर सबसेट आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. बघा इथं आपल्याला वेन डायग्रामच्या माध्यमातून ए बॉक्स आणि बी बॉक्स दिलेला आहे किंवा ही वेन डायग्राम दिलेली आहे. यामध्ये जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व जर कधी केलं तर ए हा जो बंच दिलेला आहे तर ए मध्ये कुठून तर कुठपर्यंत नंबर येत आहे, तर 1 2 3 4 5 पासून तर 8 पर्यंत हे ए मध्ये सर्वच नंबर येत आहे, हे लक्षात ठेवा. आणि बी हा जो सेट दिलेला आहे तर बी हा सेटमध्ये फक्त विशिष्ट नंबर येत आहे, 8 2 4 आणि 6 या पद्धतीचे 4 नंबर येत आहे. म्हणजे इथं जर आपण बघितलं ए आणि बीचा रिलेशन जर बघितला तर इथं बघायचं आहे की आपल्याला इथं दिलेलं आहे एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए. ओके, म्हणजे बीचे जे एलिमेंट दिसत आहे तर ते ए मध्येच आलेले हे लक्षात ठेवा. म्हणजे एचे हे सर्व सेट येत आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की बी बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके, म्हणजे ए मध्ये हे सर्वच नंबर होते, परंतु त्यामध्ये जर आपण छोटा एकांकीन सबसेट तयार केला तर त्याला आपण काउंटिंग करत असताना बी इज अ सबसेट ऑफ ए या पद्धतीने म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल मध्ये जर कधी घेतलं तर आपण आपल्या परिवाराचं किंवा आपली फॅमिली गृहित धरू शकतो. आपण आपल्या फॅमिलीमध्ये आपले मम्मी पप्पा ओके भाऊ बहीण हे सर्व असतात आणि त्यामध्ये आपण सुद्धा एक असतो, तर आपण हे काय असणार आहे, आपल्या फॅमिलीचा काय असणार, एक सबसेट असणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, या पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. या पद्धतीने तुम्हाला समजायला सोपं जाईल. ते समजा आपली एक फॅमिली असणार आहे आणि आपल्या फॅमिलीमध्ये आपण आणि आपले सर्व परिवारातील सर्व सदस्य, म्हणजे आपल्या परिवारातील आपल्या फॅमिलीतील आपण हे काय एक सबसेट असणार आहे. म्हणून इथं पण इथं जर बघितलं तर हा एक पूर्ण एक आपल्याला वेन डायग्राम दिसतेय, तर बी हा त्याचा काय असणार, तिथं सबसेट असणार आहे. आणि तो डिनोट करत असतात या पद्धतीने. ओके, बघा आडवा यू घ्यायचा हॉरिझॉन्टलमध्ये आणि त्याच्या खाली काय करायचं, हॉरिझॉन्टल लाईन देऊन टाकायची आणि त्याला रिडिंग करताना बी इज द सबसेट ऑफ ए या पद्धतीने म्हणू शकतो. बघा दिस कॅन बी रिप्रेझेंट बाय वेन डायग्राम ॲज शो अबो. बघा या पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो, वेन डायग्रामने दाखवू शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण. बघा मित्रांनो, आता बघतोय आपण युनिव्हर्सल सेट, तो कशा पद्धतीने ओळखायचा ते मी या ठिकाणी सांगतोय. पेज नंबर 10 वरती टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 10 जो दिसतोय त्यावरती आपल्याला हा जो एक एक्झाम्पल दिलेला आहे, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून युनिव्हर्सल सेट कशा पद्धतीने सोडवायचा किंवा शोधायचा ते आपण शोधणार बघणार आहोत. अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट इन टू बी अ सिलेक्टेड फ्रॉम अ स्कूल. हियर ऑल द स्टुडंट्स फ्रॉम स्कूल हू प्ले क्रिकेट इज द युनिव्हर्सल सेट. अ टीम ऑफ 15 स्टुडंट्स प्लेयर इज अ सबसेट ऑफ दॅट युनिव्हर्सल सेट. आता इथं बघा मित्रांनो काय सांगितलेलं असणार आहे आपल्याला.
आपल्या क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी असतात, आता सर्व असं समजायचं की सर्व विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळता येते, ओके, म्हणजे आपला क्लास हा काय झाला, तिथं युनिव्हर्सल सेट झाला. परंतु प्रत्यक्षात विद्यार्थी मित्रांनो, की आपण ते आता समजायचं, फॉर एक्झाम्पल मध्ये 30 स्टुडंट आपल्या क्लासमध्ये असणार आहे, तर 30 च्या 30 आपण क्रिकेट टीम मध्ये घेऊ शकणार नाही तिथं. मग त्या 30 स्टुडंट पैकी ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने खेळता येते, त्या विद्यार्थ्यांचं आपण काय करतोय की 15 स्टुडंटचे काय करतोय आपण तिथं क्रिकेट टीम मध्ये आपण काय करतोय तिथं सिलेक्शन करतोय. म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्या क्लासमध्ये टोटल 30 स्टुडंट होते, हा झाला आपला युनिव्हर्सल सेट, आणि त्यापैकी आपण आउट ऑफ काय करतोय 15 स्टुडंट हे काय करतोय तिथं सिलेक्ट करतोय क्रिकेट टीमसाठी. म्हणून हा 15 काय झाला, त्याचा सबसेट झाला. म्हणून याच्यामध्ये 30 हा जो झाला तो युनिव्हर्सल सेट आणि हा त्याचा सबसेट, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यानंतर बघा, जनरली द युनिव्हर्सल सेट इज अ डिनोटेड बाय यू अँड इन वेन डायग्राम इट इज अ रिप्रेझेंट बाय रेक्टॅंगल. इथं जर बघितलं तर हा पूर्ण क्लास दिसतोय आपल्याला, हा जो रेक्टॅंगल दिसतोय हा रेक्टॅंगल म्हणजे युनिव्हर्सल सेट असणार आहे, आणि युनिव्हर्सल सेट म्हणजे पूर्ण 30 स्टुडंट असणार आहे. त्यापैकी हा जो 30 स्टुडंट झाला, तर त्यापैकी आउट ऑफ 50 स्टुडंट सिलेक्ट केले आपण टीम मध्ये, म्हणून हे 15 काय झाले, तिथं सबसेट झाला, ओके. बस या पद्धतीने आपल्याला युनिव्हर्सल सेट आणि सबसेट आपल्याला इंट्रोड्यूस करता येणं गरजेचं आहे. त्यानंतर बघू आपण कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा ते. या ठिकाणी बघतोय आपण कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा. सपोज यू इज अन युनिव्हर्सल सेट, इफ बी इज अ सबसेट ऑफ यू, देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू विच आर नॉट इन द सेट बी आर कॉल्ड अ कॉम्प्लिमेंट ऑफ बी. इट इज अ डिनोटेड बाय कॉम्प्लिमेंट ऑफ बी ऑर कॉम्प्लिमेंट ऑफ बी, ओके. या पद्धतीने आपण त्याला डिनोट करू शकतो. आणि त्याला राईट करायचं म्हणलं तर बघा, या स्वरूपात करायचं, कॉम्प्लिमेंट ऑफ बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू अँड एक्स नॉट बिलॉंग टू बी. म्हणजे असा घटक असणार आहे की तो यू मध्ये असणार आहे परंतु बी मध्ये नसणार आहे. आता याचं एक एक एक्झाम्पल आपल्या इथं फिगर दिलेली असणार आहे, आणि त्याचं एक एक्झाम्पल इथं दिलेलं पण असणार आहे. बघा, यू काय असणार आहे, यू म्हणजे काय असणार आहे, युनिव्हर्सल सेट असणार आहे, आणि तो रेक्टॅंगल मध्ये दिलेला आहे. रेक्टॅंगल मध्ये किती नंबर दिलेले, तर 1, 2, 3, 4, 5, 10 पर्यंत नंबर दिलेले असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर ए हा जो सेट दिलेला आहे त्याच्यामध्ये, तर त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 2, 4, 6, 8. मग असा नंबर शोधायचा की युनिव्हर्सल मध्ये आहे परंतु ए मध्ये नाही आहे, ओके. बघा, या पद्धती सेट शोधा की युनिव्हर्सल मध्ये आहे. बघा, युनिव्हर्सल मध्ये सर्व सेट येत आहे, आणि ए मध्ये पण 2, 4, 6 सेट येत आहे. म्हणजे यू मध्ये आहे, या पूर्ण बॉक्समध्ये आहे, परंतु ए मध्ये नाही आहेत. मग असे कोणते सेट असणार आहे, ते ए चे कॉम्प्लिमेंट असणार आहे. मग कोणते कोणते नाही आहे ए मध्ये, कोणते कोणते नाही, तर 1, 3, 5, 7, 9. बघा, 1, 3, 5, 7, 9, ओके. म्हणजे कंडिशन लक्षात ठेवायची की यू मध्ये आहे, सर्व याच्यामध्ये आहे, परंतु ए मध्ये नाही आहे. मग आता हा जो शेडेड कलर केलेला पार्ट जो दिसतोय, तो पूर्ण पार्ट कशामध्ये येतोय, कॉम्प्लिमेंटमध्ये येतोय, हे लक्षात ठेवा. बघा, यामध्ये पण बघा, हा जो नंबर दिसतोय पूर्ण युनिव्हर्सल जो दिसतोय, युनिव्हर्सल मध्ये कोणते कोणते नंबर दिसत आहेत, बघा इथं दिलेला आहे 1, 3, 9, 11, 13, 18, 19. याच्यामध्ये सर्व नंबर दिलेले आहे. बी हा सेट दिलेला आहे आपल्याला 3, 3, 9, 11, 30, 3, 9, 11, 30. मग आता बीचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचा आपल्याला, तर बीचा कॉम्प्लिमेंट कोणता आहे, या बीचा कॉम्प्लिमेंट कोणता असणार आहे, की जो बी मध्ये नसणारे असे नंबर. मग कोणते कोणते नंबर ने, 1, 19 आणि 18, किंवा 1, 18 आणि 19. बघा, 1, 18 आणि 19, या पद्धतीने आपल्याला काय करायचे, सबसेट शोधायचे, ओके. हे लक्षात ठेवायचे की युनिव्हर्सल मध्ये आहे परंतु बी मध्ये नाही, आणि बीचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करत असताना काय करायचं, असे नंबर शोधायचे की जे बी मध्ये नाहीये, म्हणजे हे नंबर येत आहे. आणि एचा कॉम्प्लिमेंट अशा पद्धतीने शोधायचा की जे ए मध्ये नाहीये, मग ए मध्ये कोणते नाही आहे, तर 1, 3, 5, 7 नाही. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की कॉम्प्लिमेंट ऑफ सेट या पद्धतीने आपण शोधू शकतो. बघा मित्रांनो, प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर आपण फर्स्ट बघतोय. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की इफ सेट ए दिलेला असणार आहे, सेट बी दिलेला असणार आहे, सेट सी दिलेला आहे, सी डी दिलेला आहे, ठीक आहे, सेट डी दिलेला आहे, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अँड विच आर फॉल्स, हे आपल्याला तिथं डिनोट करायचंय. मग आपल्याला हे जे क्वेश्चन दिलेलं आहे, हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे, कोणता ट्रू असणार आहे आणि कोणता फॉल्स असणार आहे. यामध्ये बघून घेऊ आपण की सर्वात प्रथम फर्स्ट नंबरचा क्वेश्चन, यामध्ये काय सांगितलेलं असणार आहे आपल्याला की सी इज अ सबसेट ऑफ बी, ओके. मग आता सी इज अ सबसेट ऑफ बी आहे का, तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे याच्यामधून आपल्याला फाइंड आउट करत असताना असं शोधायचं आहे की सी हा बीचा सबसेट आहे का, म्हणजे सीचे जे आपल्याला इलेमेंट दिसत आहे तर ते बी मध्ये आहे का, ओके. म्हणजे सीचे जे इलेमेंट दिसत आहे ते बी मध्ये आहे का, दिसत आहे का, नाही दिसत आहे, ठीक आहे. म्हणून हा जो क्वेश्चन असणार आहे, तर तो काय असणार, तिथं फॉल्स असणार आहे, ओके. हा क्वेश्चन फॉल्स असणार आहे. याला रिझन पण देऊ शकतो आपण तिथं, बिकॉज
सी इज द नॉट सबसेट ऑफ सेट बी. ओके, या पद्धतीने आपण त्याची एंडिंग काय करू शकतो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड बघतोय आपण. क्वेश्चन नंबर त्यामध्ये सेकंड बघा, ए इज द सबसेट ऑफ डी. आता इथं बघायचं आहे की ए इज द सबसेट ऑफ बी आहे का डी आहे का. ए इथं बघितलं आपण तर ए मध्ये कोणते कोणते नंबर दिसत आहेत, तिथं ए बी सी डी डी ई दिसत आहे, परंतु डीचा सबसेट आहे का तो, तर नाहीये. कारण की डी मध्ये जो नंबर दिसतोय तो काय दिसतोय, फक्त ए आणि ई दिसतोय. ठीक आहे, मग या पद्धतीने जर आपण बघितलं तर तो काय असणार तिथं, तर तो फॉल्स असणार आहे. ठीक आहे, ही कंडिशन लक्षात ठेवायचं आहे की ए हा डीचा सबसेट आहे का तिथं, तर डी हा ऑलरेडी स्मॉल येतोय त्याच्यामुळे तो एचा सबसेट असणार नाही तिथं, हे लक्षात ठेवा. त्याला स्टेटमेंट असं तिथं देऊ शकता तुम्ही. त्यानंतर हा बघा क्वेश्चन नंबर थर्ड, डी इज अ सबसेट ऑफ बी. डी हा जो दिसतोय तर तो बीचा सबसेट दिसतोय का, म्हणजे हा जो डी मध्ये जे नंबर दिसत आहे तर ते बी मध्ये दिसत आहे का आपल्याला. तर बघा याच्यामध्ये ए आणि ई दिसतोय, परंतु याच्यामध्ये ए कुठेच दिसत नाही, म्हणून हा पण काय असणार तिथं, फॉल्स असणार आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर बघू आपण, डी इज अ सबसेट ऑफ ए. बघा डी हा एचा सबसेट आहे का तिथं. बघा डी मध्ये कोणते कोणते नंबर दिसत आहे आपल्याला, ए आणि ई हा इलिमेंट दिसतोय, यामध्ये ई ए आणि ई इलिमेंट दिसतोय, म्हणजे डी हा काय असतोय, एचा सबसेट असतोय तिथं, म्हणजे हा काय असणार तिथं, ट्रू असणार आहे. ओके, त्यानंतर फाय नंबरचा क्वेश्चन बघू आपण. तिथं फाय नंबरच्या क्वेश्चन मध्ये बी इज अ सबसेट ऑफ ए. बघा बी इज अ सबसेट ऑफ ए, इथं जर बघितलं तर याच्यामध्ये बघ कोणते कोणते नंबर आले, बी सी डी ई एफ, पण यामध्ये एफ दिलेला आहे का कुठं, नाही दिलेला, म्हणजे हा पण काय असणार तिथं, फॉल्स असणार आहे. ओके, त्यानंतर लास्टचा बघू आपण क्वेश्चन, सी इज अ सबसेट ऑफ ए. आता सी इज अ सबसेट ऑफ ए जर म्हणलं तर याच्यामध्ये कोणता नंबर दिसतोय, सी आणि ए मध्ये बघा, तर इथं सी मध्ये बी आणि डी दिसतोय, याच्यामध्ये बी आणि डी आहे ऑलरेडी, इथं इथं बी ए आणि इथं डी ए दिसतोय, म्हणून हा पण काय असणार तिथं, ट्रू असणार आहे. बस अशा पद्धतीने आपलं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, कोणताही सबसेट असणार आहे आणि कोणता सबसेट नसणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो क्वेश्चन नंबर सेकंड काय सांगितलं. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 एज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग अ वेन डायग्राम. आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, तिथं नंबर घ्यायला सांगितले नॅचरल नंबर्स, तर यामध्ये काय करू आपण सोल्युशनमध्ये अगोदर काय करू आपण तिथं युनिव्हर्सल सेट तयार करून घेऊ. युनिव्हर्सल सेट आपण यू या अक्षराने दर्शवत असतो, आणि काय सांगितलंय की टेक अ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. मग यामध्ये अगोदर लिस्ट मेथड तयार करून घेऊ, 1, 2, 3, 4, 5, 6 असा डॉट 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 कुठपर्यंत येतोय, तो 20 पर्यंत येतोय. ओके, म्हणजे हे जे नंबर दिसत आहेत हे कुठपर्यंत दिलेले आपल्याला, 20 पर्यंत दिलेले असणार आहे. त्यानंतर काय करणार आहे आपण, एक्स साठी आणि वाय साठी आपल्याला काय करायचं, सेपरेट वेन डायग्राम तिथं शो करायचे. मग इथं काय करायचं आहे आपल्याला, अगोदर काय करू आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट साठी आपण डिनोट करू आणि इथं सेकंड साठी डिनोट करू. ठीक आहे, म्हणजे पहिला एक्स घेऊ आणि नंतर वाय साठी घेऊ. यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम काय माहीत असायला पाहिजे, तिथं बघा इथं अगोदर जो एक्स दिसतोय आपल्याला, तर एक्सची लिस्टिंग मेथड आपण तिथं फॉर्म करून घेऊ. ओके, बघा एक्स काय सांगितलेलं आहे, एक्स इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज एक्स बिलॉंग्स टू एन, एन फॉर नॅचरल नंबर, एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स इज अ बिगर दॅन 7 अँड स्मॉलर दॅन 15. बघा हा जो सिम्बॉल दिसतोय तर तो काय सांगितलेला आहे, एक्स हा जो नंबर असणार आहे तर तो काय असणार आहे तिथं, तर तो ग्रेटर दॅन 7 असणार आहे, स्मॉलर दॅन 15 असणार आहे. मग कोणते कोणते नंबर असणार आहे, बघा ग्रेटर दॅन 7 असणार आहे, म्हणजे काय असणार तिथं, 8, 9, 10, 11, 12, त्यानंतर 13, नंतर 14, आणि इथं काय सांगितलेलं आहे की स्मॉलर दॅन 15. स्मॉलर दॅन 15 म्हणजे किती, 14 पर्यंत यायला पाहिजे तो, म्हणजे हा झाला एक्स तिथं. ठीक आहे, मग याच्यासाठी काय करून घेऊ आपण, अगोदर वेन डायग्राम फॉर्म करून घेऊ तिथं. आता वेन डायग्राम काढायची म्हणलं तर काय करावं लागेल, तिथं आपला एक वेन डायग्राम जो येतो तो आपण कशामध्ये दाखवत असतो, तिथं रेक्टॅंगलमध्ये दाखवत असतो. बघा ही झाली पहिली वेन डायग्राम, या पद्धतीने दाखवू आपण, आणि त्यानंतर काय करू आपण त्यामध्ये एक सर्कल दाखवू, म्हणजे आपण काय करायचं, आपल्याला दोन इव्हेंट आपल्याला वेगवेगळे दाखवता येईल. बघा हा झाला याचं युनिव्हर्सल सेट आणि हा झाला एक्स सेट. ठीक आहे, मग एक्समध्ये कोणतं कोणतं दिलेला आहे, तर दिलेला आहे 8, नंतर 9, नंतर 10, नंतर 11, नंतर
ट्वेल्व नंतर थर्टीन नंतर फोर्टीन हे आपण कुठेही दाखवू शकतो त्यामध्ये, ठीक आहे. फक्त सर्कलमध्ये इनर पार्टमध्ये आणि युनिव्हर्सलमध्ये काय करायचं आहे, आता आपल्याला बाकीचे नंबर दाखवायचे. बघा वन तर नाही, वन याच्यात दाखवून देऊ आपण. टू थ्री फोर फाय सिक्स सेवन, आता एट याच्यामध्ये आलेलं आहे, नाईन आलेलं आहे, टेन आलेलं आहे, इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन, राहिलेलं कोणतं आहे फिफ्टीन, त्यानंतर सिक्सटीन, नंतर सेवन्टीन, नंतर एटीन, त्यानंतर नाईन्टीन आणि त्यानंतर ट्वेंटी. या पद्धतीने आपण ती नंबर कुठे देऊ शकतो, तुम्ही इकडेही देऊ शकता त्याला, ठीक आहे. या पद्धतीने जर बघितला तर हा काय येतो तिथं वेन डायग्राम याचा फॉर्म होते, ठीक आहे. त्यानंतर बघू मित्रांनो आपण सेकंड नंबरचा. सेकंड नंबरमध्ये आपल्याला एक्स दिला होता, आता इथं काय दिलेलं आपल्याला, वाय दिलेलं असणार आहे. तर वायची लिस्टिंग मेथड फॉर्म करून घेऊ आपण. वाय काय सांगितलेलं आहे तिथं बघा, वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू एन, एन फॉर नॅचरल नंबर्स, अँड वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी. आता वन टू ट्वेंटी मध्ये प्राईम नंबर कोणते कोणते असणार आहे, तर ते आपल्या सर्वांना माहितच असणार आहे. फर्स्ट नंबर येतोय टू, नंतर थ्री, नंतर फाय, नंतर सेवन, नंतर इलेवन, नंतर थर्टीन, नंतर सेवन्टीन, नंतर नाईन्टीन. बस या पद्धतीने आपण ते प्राईम नंबर त्याच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो. मग आता याची आपल्याला काय करायचं आहे, तिथं एक लिस्टिंग मेथड फॉर्म करायची, सॉरी युनिव्हर्सल मेथड आपल्याला काय करायचं, युनिव्हर्सल डायग्राम तयार करायचं आहे. मग यासाठी आपण काय करू, या पद्धतीने करून घेऊ. हा झाला तिथं युनिव्हर्सल, आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सेट दाखवायचा, आपल्याला वाय सेट दाखवायचं आहे. तर वाय आपण इथं नोट करून घेऊ. मग वायमध्ये कोणता कोणता नंबर असणार आहे, हे सर्व नंबर असणार आहे. इथं लिहून घेऊ आपण टू थ्री फाय, त्यानंतर सेवन, नंतर इलेवन, नंतर थर्टीन, नंतर सेवन्टीन आणि नंतर नाईन्टीन. बघा हे सर्व त्याच्यात नंबर झाले. आता टू थ्री फाय सेवन नंबर राहिला, याच्यामध्ये सेवन झाला, त्याच्यानंतर नाईन नाही येणार, इलेवन, थर्टीन, सेवन्टीन, नाईन्टीन. हा या पद्धतीने आपल्याला तो करेक्शन केला. त्यानंतर राहिलेला नंबर कोणता आहे बघा, आता तो युनिव्हर्सल सेटपैकी बाकीचे नंबर आपण याच्यात नोट करणार आहे. तिथं बघा वन नंबर आलेला नाही, तर वन आपण इथं नोट करून घेऊ. वन, टू आलेला आहे का, याच्यात आलेला आहे, थ्री याच्यात आलेला आहे, फोर नाही आलेला, तर मग फोर इथं घेऊ. फाय याच्यात आलेला आहे, सिक्स घेऊन टाकू इथं. सेवन याच्यामध्ये आलेला आहे का, आलेला आहे, एट याच्यात इथं घेऊन टाकू. नंतर नाईन आलेला आहे याच्यामध्ये, नाही, नाईन याच्यात घेऊन टाका तिथं. टेन आलेला आहे, टेन याच्यात घ्या. इलेवन आलेला आहे, याच्यात आलेला आहे. ट्वेल्व आलेला आहे, ट्वेल्व याच्यात घ्या. थर्टीन याच्यामध्ये आलेला आहे. फिफ्टीन, तर फिफ्टीन नाही आलेला, तर फिफ्टीन याच्यात घ्या. सिक्सटीन याच्यात घ्या. सेवन्टीन याच्यात आलेला आहे, त्याच्यामुळे याच्यात घेण्याची गरज नाही. एटीन इथं घ्या. नाईन्टीन याच्यात आलेला आहे, ट्वेंटी याच्यात घ्या, तर ट्वेंटी इथं लिहून टाकाव. बघा या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तिथं सेट तयार करायचा आहे. याला म्हणायचं युनिव्हर्सल सेट. आणि बघा हा युनिव्हर्सल सेट असणार आहे, वाय हा त्याचा काय असणार आहे, तिथं सबसेट असणार आहे, ओके. त्यानंतर इथं जर बघितलं तर युनिव्हर्सल हा सेट असणार आहे, आणि एक्स हा त्याचा काय असणार, तिथं सबसेट असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, ते वेन डायग्राम तिथं ड्रॉ करायचं आहे. बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर थर्ड बघतोय आपण. क्वेश्चन नंबर थर्डमध्ये युनिव्हर्सल सेट दिलेले असणार आहे, पी हा सेट दिलेले असणार आहे, आणि टू क्वेश्चन आपल्याला दिलेले असणार आहे. बघा पहिला क्वेश्चन काय सांगितलेला आहे, की शो द सेट यू, युनिव्हर्सल सेट फाइंड आउट करायचं आहे. अँड पी अँड पी डॅश, पी डॅश म्हणजे काय असणार आपल्याला, तर आपल्याला माहिती आहे की तिथं काय असणार, तो एलिमेंट्स असणार आहे तो, ओके. मग आता वेन डायग्रामने आपल्याला शो करायचं आहे, तर मग यामध्ये काय करू आपण, क्वेश्चन नंबर फर्स्ट इथं सॉल्व्ह करू. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह करत असताना अगोदर काय करा, तिथं युनिव्हर्सल सेट जो दिलेला आहे तो ॲज इट इज लिहून घेऊ आपण. तिथं तिथं दिलेला आहे वन टू थ्री सेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल्व. हा झाला तिथं युनिव्हर्सल सेट. आणि पी काय दिलेला असणार तिथं, तर पी दिलेला आहे तो पण ॲज इट इज लिहून घेऊ आपण तिथं, वन थ्री सेवन अँड टेन. बघा या पद्धतीने येतोय. मग आता इथं काय करायचं आपल्याला, तिथं अगोदर पी डॅश आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा पी डॅश फाइंड आउट करायला सांगितलं आहे, तिथं कम्प्लिमेंट ऑफ पी शोधायला सांगितलेलं आहे. मग आता कम्प्लिमेंट ऑफ पी जर कधी बघितलं आपण, तर कम्प्लिमेंट ऑफ पी कशाला म्हणायचं आहे, तर त्याला म्हणायचं आपल्याला सेट हॅव्हिंग एलिमेंट्स इन यू, सेट हॅव्हिंग एलिमेंट्स ऑफ यू विच आर नॉट इन सेट पी. या स्वरूपात आपण त्याला तिथं नोट करून टाकू, किंवा लिहूनच घेऊ आपण तिथं हॅव्हिंग एलिमेंट्स ऑफ यू, एलिमेंट्स of you which are not in set, which are not in set P. बघा आता आपल्याला पी डॅश आपल्याला फॉर्म करायचा आहे, तो कशा पद्धतीने यायला पाहिजे, तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला बघा याच्यात सेम सेम काय दिसतोय, वन वन सेम दिसतोय, थ्री थ्री दिसतोय,
सेवन सेवन याच्यात दिसतोय, टेन टेन याच्यात दिसतोय, म्हणजे यू मध्ये असणारे परंतु पी मध्ये नसणारे असे इव्हेंट आपल्याला याच्यात लिहायचे. मग कोणता कोणता असणारे, पहिला असणारे टू, नंतर असणारे टू झाल्याच्यानंतर कोणता येतोय एट, त्यानंतर असणारे नाईन, त्यानंतर असणारे इलेवन आणि त्यानंतर असणारे ट्वेल्व. ओके, या पद्धतीने आपलं काय होतोय, तिथं पी डॅश फॉर्म होतोय. मग या पद्धतीने जर पी डॅश फॉर्म झाला तर आपल्याला काय करायचं, तिथं फक्त हे तयार करायचे, काय म्हणतो आपण त्याला, वेन डायग्राम. तर वेन डायग्राम कशा पद्धतीने फॉर्म होतोय तो बघा, इथं नोट करू आपण. ठीक आहे, बघा अगोदर काय करा, तिथं पी डॅश फॉर्म करून टाका. पी डॅश करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तिथं एक या स्वरूपात आपण एक सर्कल काढून घेऊ आतमध्ये. ओके, आणि यामध्ये पी डॅश काढून टाकू अगोदर. बघा पी डॅश कोणतं कोणतं येतोय, टू एट नाईन, त्याच्यानंतर टू एट नाईन इलेवन अँड ट्वेल्व, या पद्धतीने पी डॅश झाला. आता युनिव्हर्सलमध्ये कोणते कोणते इव्हेंट्स येत आहेत ते आपल्याला इथं लिहून घ्यायचं आहे. बघा वन येतो इथं, टू याच्यामध्ये आलेला आहे, थ्री इथं देऊन टाका, फोर इथं फोर दिलेलं, फोर याच्यात दिलेलं असणार आपल्याला, सेवन दिलेलं असणार तिथं. ठीक आहे, मग सेवन याच्यामध्ये इथं घेऊन टाका, त्यानंतर एट याच्यामध्ये आलेलं आहे तिथं, नाईन याच्यामध्ये आलेलं आहे, टेन इथं देऊन टाका, त्यानंतर इलेवन याच्यात आलेला आहे, ट्वेल्व पण याच्यात आलेला आहे. बस या पद्धतीने आपण तो वेन डायग्राम तिथं फॉर्म करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, बघा इतका सोपा प्रश्न असणार आहे. त्यानंतर बघू आपण की क्वेश्चन नंबर सेकंड कशा पद्धतीने फॉर्म करायचा आहे. हा बघू आपण क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये काय सांगितलं, त्याने आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितलं. व्हेरीफाय की कॉम्प्लिमेंट ऑफ पी, याचा कॉम्प्लिमेंट पी, कॉम्प्लिमेंट ऑफ पी आर कॉम्प्लिमेंट ऑफ पी, म्हणजे पीचा कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा पीच्या इक्वलमध्ये असणार आहे, तो आपल्याला तिथं फाइंड आउट करायचा आहे. मग इथं काय करू आपण, तिथं की अगोदर आपल्याला जो इथं दिलेला आहे की कॉम्प्लिमेंट ऑफ पी कोणता येतो, तो अगोदर इथं नोट करून घेऊ आपण. तिथं बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन बघतोय आपण, कॉम्प्लिमेंट ऑफ पी कोणता दिलेला आहे आपल्याला. तर बघा इथं टू एट नाईन इलेवन, टू एट नाईन इलेवन अँड ट्वेल्व. ओके, आता याचं काय करायचं, आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ पी फाइंड आउट करायचं आहे. तर ऑलरेडी पीचा कॉम्प्लिमेंट आणि त्याचा परत कॉम्प्लिमेंट जर आपल्याला फाइंड आउट करायचा असला तर तो कशा पद्धतीने शोधायचा आहे, द इलेमेंट विच आर प्रेझेंट इन यू बट नॉट पी. ओके, या स्वरूपात लिहू शकतो आपण त्याला. इथं लिहून घेऊ, द इलेमेंट्स विच इन किंवा विच इज प्रेझेंट इन यू बट नॉट पी डॅश. ओके, मग याचा जर आपल्याला सेट तयार करायचा म्हणलं तर तो कशा पद्धतीने फॉर्म होतोय बघा. आपल्याला असे नंबर फाइंड आउट करायचे. बघा आता यामध्ये नंबर सर्व याच्यामध्ये असणार आहे. ओके, पण तो कशामध्ये नसणार आहे, पी डॅशमध्ये नसणार आहे. तर मग पी डॅशमध्ये कोणते कोणते नंबर नाही, बघा सर्व नंबर याच्यामध्ये कोणते दिसत आहे आपल्याला, सर्व माहिती ट्वेल्व पर्यंत नंबर दिसत आहे. परंतु याच्यामध्ये बघा युनिव्हर्सल आणि पी डॅशमध्ये बघा असे नंबर शोधायचे की ते नंबर काय असणार, तिथं पी डॅशमध्ये नसणार आहे. मग पी डॅशमध्ये कोणते नंबर नसणार आहेत आपल्याला माहिती आहे की पी डॅशमध्ये पी हा नसणार आहे, म्हणजे वन थ्री सेव्हन आणि टेन नसणार आहे. ठीक आहे, मग इथं लिहिणार आपण वन थ्री सेव्हन आणि टेन, वन थ्री सेव्हन आणि टेन, या पद्धतीने आपण त्याला नोट करू शकतो. ओके, म्हणजे या पद्धतीने जर कधी आपण तो एक्झाम्पल सॉल्व्ह केला तर तो आपल्याला इक्वल होतो. आणि इथं आपला हा व्हेरीफाय होतोय की पी डॅशचा डॅश हा इक्वलमध्ये असणार आहे, तो कशाच्या, पीच्या. बघा पीचा हा दिलेला आहे आणि पी डॅश का आलेला आपला या स्वरूपात आलेला. मित्रांनो, या क्वेश्चनमध्ये आपण काय केलेलं आहे की पी हा जो पी जो दिसलेला आहे तर पीचा आणि युनिव्हर्सलचा आपण वेन डायग्राम फॉर्म केलेला आहे. परंतु त्यांनी आपल्याला परत आणखीन काय विचारलेलं आहे की पी डॅशचा आपल्याला काय करायचं आहे, पी डॅश आणि यूचा आपल्याला हे तयार करायचं आहे, वेन डायग्राम फॉर्म करायचा आहे. मग त्यामध्ये परत आपण आणखीन जर कधी बघितला तर सोल्युशनमध्ये तुम्ही हीच वेन डायग्राम देऊन टाका, कारण की आपल्याला सांगितलेला आहे पी आणि त्यानंतर सांगितलेला आहे युनिव्हर्सल. मग तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा, आपण काय करू की हा पी डॅशचा केलेला आहे आपण, तर आपण पीचा आणि त्याचा करणार आहे. मग हा कशा पद्धतीने येतोय बघा, तर इथं जर आपण बघितला तर पी कसा दिलेला आपल्याला, तिथं वन थ्री सेव्हन आणि टेन या स्वरूपात दिलेला असणार आहे. आणि युनिव्हर्सलमध्ये कोणते कोणते नंबर येत आहेत, तर येतोय तो टू, त्यानंतर येतोय सेव्हन आलेला आहे तिथं, थ्री आलेला आहे, त्यानंतर येतोय तिथं एट, त्यानंतर येतोय नाईन, त्यानंतर इलेव्हन आणि त्यानंतर ट्वेल्व. बस या पद्धतीने आपण जो येतो तो वेन डायग्राम तिथं फॉर्म करू शकतो. ठीक आहे.